नमस्कार, मी राजेंद्र कुमार जाधव, दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स। आषाढी सोहळ्यास 10 लाखांवर भाविक दाखल, पंढरीत भक्ती सागरास उधाण। भक्तीची वाट सोडा तर जीवनाची वाट लागेल, हरिभक्त परायण श्री बाबा महाराज सातारकर यांचे वाखरी येथे प्रवचन। ग्राम पंचायत बायोमेट्रिक मध्ये घोटाळा झाल्याचा प्रहारचा आरोप। राज्यस्तरीय संगीत संमेलनाच्या अध्यक्षपदी अजित जगताप। अंधळगाव येथे समाधान अवताडे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे लोकार्पण। आणि राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलनात सहभाग नोंदवण्याचे संयोजकांचे आवाहन। आता पाहूया सविस्तर बातमीपत्र। पावलो पंढरी वैकुंठ भुवन धन्य आजी दिन सोनियाचा, पावलो पंढरी आनंद गजरे वाजतील तुरे शंख भेरी। भक्तीचा भुकेला सावळ्या विठुरायाच्या आषाढी सोहळ्यास 10 लाखांवर भाविकांनी हजेरी लावल्याने पंढरीत भावसागर उसळ्याचे चित्र असून भाविकांचा टाळ मृदंग आणि हरिनामाच्या गजराने पंढरी नगरीत भक्तीसागरास उधाण आले आहे। ज्ञानोबा तुकाराम श्रीहरी विठ्ठल जय जय हरी विठ्ठल अशा अखंड खरी नाम गजरांचे पंढरी नगरी दुमदुमून गेली आहे। लाखोंच्या संख्येने आषाढी सोहळ्यासाठी पंढरीत विसावलेल्या वैष्णव जनांना श्री विठ्ठल दर्शनाचे वेड लागले असून चंद्रभागेत स्नान करून भाविक दर्शन रांगेत दाखल होताना दिसत आहेत। श्री विठ्ठलाची पदस्पर्श दर्शन रांग मंदिरापासून 4 किलोमीटर पर्यंत गेली आहे। या रांगेतून दर्शन घेण्यासाठी भाविकास 12 तासांचा अवधी लागत आहे। गुरुवारी दुपारी वाखरी येथील श्री संत ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचा रिंगण सोहळा वाखरी येथे पार पडला। यानंतर वाखरी पालखी तळावर जमलेल्या असंख्य पालख्या आणि लाखो भाविक सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास पंढरी नगरीत दाखल झाले आणि बघता बघता पंढरी नगरीमध्ये भक्ती सागर उसळला। हरिनामाच्या गजराने टाळ मृदुंग आणि भागवत धर्माच्या लाखो पथकाने ही नगरी भक्ती रसात न्हाऊनी निघाली। पंढरी नगरीतील सर्वच रस्ते, चंद्रभागा नदी तीर, वाळवंट येथील 65 एकर परिसर आणि सर्व उपनगरे भाविकांनी गजबजून गेली। जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात टीकेचा सामना सर्वांनाच करावा लागतो, अशा टीकेला न घाबरता भक्तिभावाने पांडुरंगाच्या स्मृतीत जो वारकरी टिकून राहतो तो जीवनात टिकतो आणि जो टिकतो तोच विजय होतो। पांडुरंग त्याच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करतो। वारकरी जेव्हा भक्तीच्या वाटेवर चालतो तेव्हा ती वाट सोडू नका, अन्यथा जीवनाची वाट लागेल, असे अनमोल विचार महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार व प्रवचनकार हरिभक्त परायण श्री बाबा महाराज सातारकर यांनी वारकऱ्यांना केले। विश्वशांती केंद्र आळंदी, मॉइस MIT पुणे, भारत व श्री क्षेत्र आळंदी देहू पंढरपूर विकास समिती पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने वाखरी पंढरपूर येथे पालखी तळाच्या शेजारी विश्वशांती गुरुकुल परिसरातील पूर्ण ब्रह्मा योगिनी त्यागमूर्ती प्रयागक्का कराड अन्नपूर्णा सदन येथे आयोजित प्रवचनात ते बोलत होते। हरिभक्त परायण श्री बाबा महाराज सातारकर म्हणाले, 750 वर्षापासून निघणाऱ्या वारीला बऱ्याच वेळा पुरायचा प्रयत्न झाला, परंतु वारी ही सर्वांनाच पुरून उरली आहे। आज सर्व माध्यमे ही वारीच्या आधारेच आपला TRP वाढवत आहेत। वारकरी संप्रदाय किती ज्ञान देतो हे माहिती नाही, परंतु ते सर्वांनाच प्रेम देते हे नक्कीच आहे। जीवनाच्या गणिताचे उत्तर कधीही कोणाला सापडले नाही, तरी संतांनी आम्हाला भक्तिभावात जीवन जगण्याचा उत्तम मार्ग दाखवला आहे। जीवन जगणे हे महत्वाचे नाही, तर त्या जीवनात विजयी होणे हे सर्वात महत्वाचे आहे। गीतेची पुढची आवृत्ती ही ज्ञानेश्वरी आहे, त्यामुळे अमृतानुभव पेक्षा याचा आनंद वेगळा आहे। जेथे संत असतात तेथे विवेक सागर असतो। विवेक म्हणजे विचारांची परिपूर्णता आहे। जेथे गुरु असतो तेथे ज्ञान आहे, म्हणून संत हेच आपल्या गुरुस्थानी असावे। ग्राम पंचायत बायोमेट्रिक मध्ये घोटाळा झाल्याचा आरोप प्रहार शेतकरी संघटनेने केला आहे। प्रत्येक ग्राम सेवक सेवेच्या ठिकाणी मुक्कामी राहणे गरजेचे आहे।
तरी देखील कोणत्याही गावचे ग्रामसेवक सेवेच्या ठिकाणी मुक्कामी राहत नाहीत. उपाय म्हणून 14व्या वित्त आयोगातून प्रत्येक ग्रामपंचायतीने बायोमेट्रिक मशीन बसवून ऑनलाईन करून त्याचे लिंक जिल्हा परिषद किंवा गट विकास अधिकारी यांना करण्याचे आदेश दिले होते. मात्र योजनेची चुकीच्या पद्धतीने अंमलबजावणी करून भ्रष्टाचार केला आहे असा आरोप प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने राजसाहेब चव्हाण यांनी केला आहे. ग्रामपंचायतीने बायोमेट्रिक मशीन बसवून लिंक का केले नाही? लिंक न केल्याने ग्रामसेवक वेळेवर जात नाहीत, तसेच हजेरी लावण्यासाठी बनावट ओळखपत्राचा वापर केला जात आहे, त्यानुसार ग्रामसेवकांची हजेरी लागत आहे. ठेकेदाराने ग्रामपंचायतीला दिलेल्या मॉडेलची सेम मशीन बाजारात 6,750 रुपयाला मिळत आहे, परंतु प्रत्यक्षात 20,000 खरेदी केली आहे. यावरून बायोमेट्रिक मशीन खरेदीमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचे लक्षात येते. याची खातेनिहाय चौकशी करून संबंधितावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी केली आहे. आता घेऊया एक छोटीशी विश्रांती. झाडू संतांचे मार्ग करू पंढरीचा स्वर्ग. पंढरपूर नगर परिषद पंढरपूर, आरोग्य विभाग, स्वच्छ महाराष्ट्र अभियान, नागरी आषाढी यात्रा, यात्रेकरूंना व भाविकांना नम्र आवाहन. पंढरपूर हे भूवैकुंठ नगरी आहे. या भूवैकुंठ नगरीमध्ये येणाऱ्या भाविक भक्त यात्रेकरूंचे हार्दिक स्वागत आहे. या नगरीचे व चंद्रभागा नदीचे पावित्र्य व स्वच्छता राखणे हे आपल्या सर्वांचे आद्य कर्तव्य आहे. सार्वजनिक आरोग्य अबाधित राखण्याकरता खालील सूचनांचे सर्वांनी पालन करून सहकार्य करावे ही नम्र विनंती. यात्रेकरू, दिंडीकरी, फडकरी, भाविक भक्त यांची सोय नवीन पुला शेजारी सोलापूर रोड लगतच्या भक्तीसागर 65 एकर परिसर या जागेमध्ये केलेली आहे. उघड्यावर शौचास बसू नये, प्रशासनाने उपलब्ध करून दिलेले तसेच आपल्या वास्तव्याच्या ठिकाणांच्या शौचालयाचा वापर करावा. शौचालयात पुरेशा पाण्याचा वापर करावा. सार्वजनिक शौचालयाच्या ठिकाणाबाबत ठिकठिकाणी माहिती फलक लावण्यात आलेले आहेत. शौचालयामध्ये कचरा व बाटल्या टाकू नयेत, जेणेकरून शौचालय स्वच्छतेस अडथळा येणार नाही. उघड्यावर व नदी पात्रात शौचास बसलेले आढळून आल्यास मुंबई पोलीस अधिनियम 1951 कलम 110, 117 व 115 अन्वय प्रतिबंधात्मक कारवाई केली जाईल. यात्रा कालावधीत वास्तव्यास असणारे यात्रेकरूंना त्या जागेतील शौचालय वापरण्यास उपलब्ध करून द्यावेत. मठ, धर्मशाळा, धारकाणी व यजमान कृत्य करणाऱ्यांनी 40 व्यक्तीसाठी एक शौचालय सीट या प्रमाणात आपल्या जागेत शौचालय उपलब्ध करून घ्यावे. जेवणाकरिता थर्माकोल, प्लास्टिकच्या पत्रावळी वापरू नये, त्याऐवजी पर्यावरणपूरक विघटन होणाऱ्या पत्रावळ्यांचा द्रोणचा वापर करावा व प्लास्टिक कॅरीबॅगचा वापर टाळावा, पर्यावरणाचा समतोल साधावा. कचरा व्यवस्थापनासाठी आपल्या मठ, संस्था इत्यादीमध्ये निर्माण होणारा कचरा, पत्रावळी, द्रोण, शिळे, खरकटे, अन्न इत्यादी 2 मोठ्या टिपामध्ये ओला व सुका असा वेगवेगळा साठवून ठेवावा. हे नगरपालिकेची घंटागाडी आल्यावर त्यामध्ये द्यावा. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, ते पायदळी तुडवले जाऊ नये व त्यापासून अनारोग्य व गलिच्छता निर्माण होऊ नये याची दक्षता घेतली जावी. नदीचे व बोअरचे पाणी पिऊ नये. नगर परिषदेच्या नळाचे किंवा पिण्याच्या पाण्याचे टँकरचे पाणी प्यावे. शिळे अन्न, नासकी फळे व उघड्यावरील पदार्थ खाऊ नये. धोकादायक इमारतीमध्ये राहू नये. अफवावर विश्वास ठेवू नये. रुग्ण व्यक्तींना तात्काळ दवाखान्यात दाखल करा. टोल फ्री नंबर 1 8
0023319 2 3. पार्किंग व्यवस्था पुढील प्रमाणे: अंबाबाई पटांगण संत गजानन महाराज मठामागे, इसबावी विसावा मंदिर समोर, सांगोला रोड MSEB समोर, कुंभार घाट समोर, कवठेकर गल्ली, डॉक्टर आंबेडकर नगर, मर्याई पटांगण, कराड रोड गौतम विद्यालय, जागेत वेअरहाऊस जवळ इत्यादी ठिकाणी पार्किंग व्यवस्था करण्यात आलेली आहे. वरील सूचनांचे पालन करणे आपल्या व सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने हितकारक आहे. अभिजित बापट, मुख्याधिकारी नगर परिषद पंढरपूर, श्री अक्षय प्रताप गंगेकर सभापती स्वच्छता वैद्यकीय व आरोग्य समिती, सौ लतिका डोके उपनगराध्यक्षा नगर परिषद पंढरपूर, सौ साधना नागेश भोसले नगराध्यक्षा नगर परिषद पंढरपूर, सर्व सभापती नगरसेवक नगरसेविका कर्मचारी नगर परिषद पंढरपूर. बातमीपत्रात आपले पुन्हा स्वागत. मंगळवार येथे दिनांक 3 व 4 ऑगस्ट रोजी राज्यस्तरीय असे साहित्य संमेलन होणार असून 4 ऑगस्ट रोजी होणाऱ्या संगीत संमेलनाच्या अध्यक्षपदी मंगळवारचे नगरसेवक तथा जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य अजित जगताप यांची निवड करण्यात आली आहे. संयोजक समितीचे बैठक नुकतीच महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दामाजीनगरच्या कार्यालयात महाराष्ट्र साहित्य परिषद दामाजीनगरचे अध्यक्ष प्रकाश जडे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच माजी सभापती ॲडव्होकेट नंदकुमार पवार व नाट्य परिषद नियामक मंडळाचे सदस्य यतिराज वाकळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. यात प्रकाश जडे यांनी मांडलेल्या सूचनेस यतिराज वाकळे यांनी अनुमोदन दिले व टाळ्यांच्या गजरात अजित जगताप यांच्या निवडीचे स्वागत करण्यात आले. निवडीनंतर ॲडव्होकेट नंदकुमार पवार यांच्या हस्ते संगीत संमेलनाचे नूतन स्वागताध्यक्ष अजित जगताप यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सूरसंगम ग्रुपचे दिगंबर भगरे, लहू ढगे, प्रायमाचे प्राचार्य नीलकंठ कुंभार, ज्ञानदीपचे संभाजी सलगर, नगरसेवक बशीर बागवान, स्वर्गीय संजय सविता वाचनालयाचे अध्यक्ष राकेश गायकवाड यांच्यासह प्राध्यापक नवनाथ सावळे, अजय देशपांडे, अशफाक काझी, सुरेश माळी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अशफाक काझी यांनी केले. अंधळगाव ग्रामपंचायतकडून केलेल्या विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन समाधान अवताडे यांच्या हस्ते संपन्न झाला. समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, 14 वित्त आयोग यांच्या मार्फत अंधळगाव ग्रामपंचायतीच्या वतीने विविध विकास कामे केली आहेत. यामध्ये डांगे वस्ती शाळा, पेविंग ब्लॉक, प्राथमिक शाळा, LED, संगणक, पाण्याची टाकी, डांगे वस्ती शाळा, कंपाऊंड, तसेच दलित वस्ती सुधारणा योजनेतून कॉन्क्रिटीकरण, तसेच जिल्हा परिषद फंडातून नाला खोलीकरण व सरळीकरण करणे इत्यादी विकास कामे केली आहेत. यावेळी सभापती प्रदीप खांडेकर, दामाजी कारखान्याचे संचालक सुरेश भाकरे, सचिन शिवशरण, संजय पवार व मान्यवर तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलन दिनांक 3 ऑगस्ट रोजी होत आहे. या संमेलनात कविता वाचनात सहभागी होऊ इच्छणाऱ्या कवित्रींनी आपल्या 2 निवडक कविता त्यांच्या ऑडिओ क्लिप सह 15 जुलै पर्यंत 99 70 19 28 98 या क्रमांकावर व्हॉट्सअप कराव्यात. शक्यतो गाऊन सादरीकरण करणाऱ्या कवितांना प्राधान्य देण्यात येणार आहे. 15 जुलै नंतर येणाऱ्या कवितांचा विचार केला जाणार नाही. तसेच ऐनवेळी कवी संमेलनात कुणालाही संधी देता येणार नाही, तरी आपल्या 2 निवडक कवितांचा ऑडिओ मुदतीत पाठवणे आवश्यक आहे. एक पात्री सादरीकरणात सहभागी होऊ इच्छणाऱ्यांनी संयोजक यतिराज वाकळे यांना 15 जुलै पूर्वी स्क्रिप्ट सह भेटावे अथवा 92 73 23 50 80 या व्हॉट्सअप क्रमांकावर स्क्रिप्ट पाठवून संपर्क साधावा. कवी संमेलनात व सादरीकरणात कोणालाही ऐनवेळी संधी देणे शक्य होणार नाही, तरी नाव नोंदणी मुदतीतच करावी असे आवाहन प्रकाश जडे यांनी केले आहे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर.
आषाढी सोहळ्यात 10 लाखांवर भाविक दाखल, पंढरीत भक्ती सागरास उधान। भक्तीची वाट सोडा तर जीवनाची वाट लागेल, हरिभक्त परायण श्री बाबा महाराज सातारकर यांचे वाखरी येथे प्रवचन। ग्राम पंचायत बायोमेट्रिक मध्ये घोटाळा झाल्याचा प्रहारचा आरोप। राज्यस्तरीय संगीत संमेलनाच्या अध्यक्षपदी अजित जगताप। अंधळगाव येथे समाधान अवताडे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे लोकार्पण। आणि राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलनात सहभाग नोंदवण्याचे संयोजकांचे आवाहन। हे होतं आजचं बातमीपत्र, पुन्हा भेटू एका नवीन बातमीपत्रासोबत। नमस्कार।